आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत तात्काळ अपडेट आपल्याला पाहायला मिळतील. दीर्घसुट्टी विभागामध्ये सेवेत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजेच्या रोगीकरणाबाबत आपण माहिती बघत आहोत. 7 सप्टेंबर 2023 दीर्घसुट्टी अर्जित रजा रोखीकरणाबाबत 31 ऑगस्ट 2023 अप्पर सचिव वित्त विभाग मंत्रालय मुंबईचं महत्त्वाचं परिपत्रक निर्गमित. दीर्घसुट्टी विभागासाठी नियम 54 खाली जमा होणारे अर्जित रजा शासन निर्णय दिनांक 6/12/1996 जमा होणारे अर्जित रजा या दोन्ही स्वतंत्र बाबी आहेत. दीर्घसुट्टी विभागातील कर्मचाऱ्याला सदर नियम व शासन निर्णयान्वये अनुमती असलेल्या अर्जित रजेचे रोखीकरण करावे असा कोणताही शासन निर्णय नियम नाही. त्यामुळे दीर्घसुट्टी विभागामध्ये सेवेत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्याला अर्जित रजेचे रोखीकरण अनुज्ञ ठरत नाही. सबब दीर्घसुट्टी विभागामध्ये सेवेत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्याला महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 अर्जित रजेचे रोखीकरण अनुज्ञेबाबत तरतूद नाही. ह्या वास्तव सदर संवर्गांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर अर्जित रजेचे रोखीकरण देय ठरणार नाही. संचालक लेखा व कोषागार कार्यालय मुंबई व संबंधित विभागांनी सदर्भाव आपल्या अधीनस्थ कार्यालयाच्या निर्णयासाठी आणून दिली आहे. परिपत्रक बघूया. अर्जित रजा रोखीकरणबाबत संचालक मंत्रालय मुंबई चं महत्त्वाचं परिपत्रक आपण सविस्तर माहिती बघितलेली. हे परिपत्रक अखिल तांबूळकर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता.